सगळ्या पोलिसांना काही दोषी ठरवू इच्छित नाही, परंतु आता जी काही माहिती मला इथे सुद्धा मिळते, पत्रकारांकडून मिळते, त्याच्यामध्ये खास करून तिथल्या एसपीनी अक्षरशः सुपारी घेतल्यासारखं वर्तणूक केलेली आहे, वर्तन केलेलं आहे, आणि ह्याचा निषेध नाही मला असं वाटतं कोण करणार असेल तर त्याचा ताबडतोब बंदोबस्त केला गेला पाहिजे. पोलीस काय गृहखातं काय हे निपक्षपातीपणे वागलं पाहिजे. राजकीय लढाई लढताना राजकीय लढत आम्ही लढतोच आहोत आणि ती लढणार आणि ती जिंकणार, परंतु त्यावेळेला केवळ कोणतरी सत्तेवर आहे त्या सत्ताधाऱ्यांचे धुणीभांडी करणारे नोकर असल्यासारखं गृहखात्याने किंवा पोलिसांनी वागू नये. यापूर्वी कधी महिला शिवसैनिकांना कोणी असं लाठी मारण्याची ट्रेनिंग केलं नव्हतं, याचा अर्थ त्यांचा पराभव त्यांना डोळ्यासमोर दिसतो आहे. कोणी आता किती त्यांनी गुंडगिरी करण्याची तर त्यांची आता काय कुवत राहिलेली नाही आहे, म्हणून पोलिसांना हाताशी धरून ते दहशत करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हे त्यांच्या अंगावरती उलटल्याशिवाय राहणार नाही. राणेंसोबत तुमचं काय म्हणजे काय नाही, संपलेल्या गोष्टींबद्दल आणि व्यक्तींबद्दल मला काय बोलायचं कोणाला, मला सोनिया गांधी आलं तर मी नक्की येईन आमने सामने करायला. बरोबर आहे, 26 नोव्हेंबर त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल अतिरेक्यांचा हल्ला झाला होता. आता हे सत्तेत बसलेले अतिरेकी त्यांना जनतेने घरी पाठवायला पाहिजे, संपवायला पाहिजे.